इतका नैतिक दृष्ट्या संपूर्ण राजा तुम्हाला जगामध्ये शोधून सापडणार नाही। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती जन्माला आलेले आहे पोर फक्त आणि फक्त शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी नाव ठेवण्यात आलं नाही तर शिव म्हणजे आणि शिव म्हणजे शिकण्यासाठी हो म्हणजे वागण्यासाठी आणि जिद्दीने उभं राहण्यासाठी जी म्हणजे जिद्दीने उभं राहण्यासाठी भारतीयांनी एक मंत्र चढवला त्याचं नाव म्हणजे शिवाजी। आणि या शिवाजीचा जन्म सोहळा आपण साजरा करतोय। अरे माझ्या शिवाजी राजांना घडवण्यासाठी माझ्या शिवाजी राजांना घडवत असताना त्यांना हवं करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं काम केलं त्या राजमाता जिजाऊ आणि या जिजाऊंचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला आणि माझे शिवबा त्याप्रमाणे घडत गेले। वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि आदिलशहाचा मुरुंदेव डोंगरावरचा असणारा अर्धवट असलेला किल्ला ताब्यात घेतला आणि स्वराज्याची पहिली राजधानी उभारली, नाव तिचं राजगड। आता हे स्वराज्य वाढलं होतं ते फुललं होतं, या स्वराज्याचा डामडोल आता वाढला होता फुलला होता आणि या स्वराज्यावरती घाला घालण्यासाठी हे स्वराज्य मातीमोल करण्यासाठी हे स्वराज्य संपवण्यासाठी आदिलशहानं एक नामांकित सगळ्यात बलशाली सगळ्यात ताकदवान सरदार पाठवला, त्याचं नाव होतं अफजल खान। आणि हा अफजल खान स्वराज्यावरती चालून आला आणि स्वराज्यावरती चालू आला आम्हाला सांगितलं अफजल खान आला अफजल खान आला त्याने काय केलं तुळजापूरची फवानी फोडली नंतर काय केलं पंढरपूरच्या विठोबाला हात घातला। मात्र त्या अफजल खानाचा येण्याचा मार्ग आता इतिहासामध्ये उपलब्ध आहे। तो अफजल खान निघाला विजापूरहून मोर मार्ग थेट वाईला गेला, याच्यामध्ये कुठेही तुळजापूर आणि कुठेही पंढरपूर लागत नाही। अरे माझ्या मराठा समाजातील माझ्या देवदेवतांची बदनामी करण्यासाठी काही जाणकार इतिहासकारांनी जाणीवपूर्वक गोष्टी या इतिहासामध्ये लिहिल्या गेल्या आणि माझ्या देवतेची बदनामी त्या ठिकाणी केली गेली। अरे अफजल खानाला त्या वाईच्या त्याच्या खोण्यामध्ये फिरवावं तसेच गुमवावं तसेच जमवावं आणि तसेच प्रतापगडावरती त्याचा कटा करावा हे आमच्या शिवाजी राजांनी ठरवलं। म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी आमच्या शिवाजी राजांनी त्या अफजल खानाची भेट घेण्याचं ठरवलं आणि आमचे शिवाजी राजे अफजल खानाला भेटण्यासाठी निघाले आणि आमचे शिवाजी राजे अफजल खानासाठी भेटण्यासाठी प्रतापगडावरती जाणार। त्यावेळेस आमचे शिवाजी राजे कोणती गोष्ट करायची कोणती मोहीम हातामध्ये घ्यायची तर म्हटलं तर आपल्या आईचं पहिलं दर्शन घ्यायचे त्यांचा सल्ला ऐकायचे त्यांचं दर्शन घेऊनच कार्य प्रारंभ करायचे। आणि माझ्या शिवाजी राजांना आपल्या आई साहेबांचं दर्शन घ्यायचं होतं। त्यावेळेस आमच्या शिवाजी राजांचं संपूर्ण कुटुंब राजगडावरती होतं आणि राजगडावरती कुटुंब असताना आमचे शिवाजी राजे माँसाहेब जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी माँसाहेब जिजाऊंच्या महालामध्ये जात आहेत आणि माँसाहेब जिजाऊंचं दर्शन आमच्या शिवाजी राजांनी घेतलं। माँसाहेब जिजाऊंनी आमच्या शिवाजी राजांना भवानी तलवार दिली जी